हेलो फ्रेंड्स, मी पौर्णिमा मैत्री कट्टेकर, तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहे ग्रीन पुलाव. त्यासाठी आपण भात शिजवून घेतलाय, छान मोकळा भात शिजवायचा. तेल, पुलाव मसाला, मीठ, जिरं, हिरवा वाटाणा, कांद्याची पात, मेथी, बीन्स, सिमला मिरची, कोथिंबीर, मिरची आणि लसूण आपण बारीक वाटून घेतलंय. घेऊन घेऊ. तेल गरम झालंय, आपण जिरं घालून घेणार आहे. जिरं तरतडलंय, आपण हिरवा वाटाणा घालणार आहे. 2 मिनिटं आपण झाकण झाकायचं, कारण उडतात ते जरा दाणे. 1 सेकंड वाटाणा थोडा झाला आहे, आपण झाकण काढून घेणार आहे. आणि आता आपण एक भाज्या टाकणार आहे, का आपण फरस बी घालून घेणार आहे. फरस भी घालून घेतले. आता आपण लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घालणार आहे. फरस भी आणि वाटाणा व्हायला जरा वेळ लागतो, म्हणून आधी घालून घेतलं होतं. आपण हे छान परतून घ्यायचं आहे. मस्त हिरवा हिरवा दिसेल राईस आपला. पुलाव छान दिसणार आहे एकदम. आणि आता हिवाळ्यामध्ये सगळ्या भाज्या अवेलेबल असतात. मस्त वास येत आहे एकदम लसणाचा. परतल्या गेलेला आहे. आता आपण सिमला मिर्च घालून घेणार आहे. ती लगेच शिजते. आता आपण कांदा पात घालून घेणार आहे. थोडी घालणार आहे, थोडीशी नंतर घालणार आहे. तसंच मेथी पण आपण थोडी आता घालणार आहे, थोडी वरून घालणार आहे. आणि असेच माझे नवीन नवीन जर व्हिडिओ बघायचे असेल तर माझ्या चॅनलला मैत्री कट्ट्याला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा, म्हणजे मी जी पण रेसिपी टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. 2 मिनिटं आपण होऊ देऊ. मस्त हिरव हिरव दिसत आहे. आणि मिरची तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. पुलाव खूप तिखट वगैरे छान नाही वाटत. आणि मुलांना टिफिनला वगैरे द्यायला छान आहे ही रेसिपी. आता आपण मीठ घालून घेणार आहे चवीनुसार. आणि हा पुलाव मसाला तो पण घालणार आहे, थोडासाच घालणार आहे. अगदी मिक्स करून घेऊ. मस्त सुगंध सुटला एकदम. आणि आता हा भात आपण त्याच्यात टाकून घेणार आहे. छान मोकळा शिजवायचा आहे. मिक्स करून घ्यायचा छान. आपण वरून पण थोडी मेथी घालणार आहे. मस्त लागेल स्वाद. आणि थोडी कांदा पात. मस्त दिसून राहिला एकदम. 1-2 मिनिटं आपण वाफ येऊ देऊ की आपला पुलाव रेडी. काढून घेऊ. वाफ आली आहे, आपण सर्व करून घेऊ. मस्त झाला एकदम. आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात पनीर पण घालू शकता. गॅस बंद करणार आहे आणि आपण डिशमध्ये सर्व करून घेऊ. या पद्धतीने मुलांच्या पोटात भरपूर भाज्या जातात.